नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे सहजीवन नैसर्गिक शेती प्रकल्प या ठिकाणी भेट द्यायला. आता दिलीप भाऊ रासकर माझ्यासोबत आहेत. मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला सांगतो, 30 गुंठ्याचा फळबागेचा हा जो प्लॉट आहे याला जंगल म्हणूया. माझा येण्याचा उद्देश होता फक्त शेळ्या बघण्यासाठी, पण आल्यावर पूर्ण व्हिडिओ याच्यासाठी करतोय, कारण 30 गुंठ्याचा भाजीपाला पूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पद्मश्री सुभाष पाळेकर सरांचा जे काही एक मोठा प्रोजेक्ट आहे, या ठिकाणी तुम्ही पाटी पण बघू शकता. रासकर साहेबांनी लिहिलेली आहे सहजीवन नैसर्गिक शेती प्रकल्प. 50 प्रकारची जवळपास फळबागेची झाडं आहेत आणि हे सगळं तयार केलेलं जंगल, आणि ह्याच्यामध्ये सोडलेल्या आहेत कोंबड्या आणि शेळ्या. शेळ्यांची पिल्लं तुम्हाला पाठीमागे दिसायला येतं, या ठिकाणी बघा, ही चरायला येतं. मग हा सगळा प्रकल्प उभा कसा केला, खर्च किती येतो, ह्यातून उत्पन्न किती निघतंय, ह्या सगळ्या गोष्टीचे, आणि हे नेमका प्रकल्प आहे कसा, आता प्रत्येक फळबागेच्या झाडापाशी जाऊन तुम्हाला याचं उत्पन्नाचं गणित वगैरे सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आधुनिक शेती चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. रासकर साहेब, तुमचं पण मनापासून स्वागत आहे. हा जो प्रकल्प सुरुवात केलाय, आता सध्याची स्थिती, वस्तुस्थिती काय आहे ती, हा कारण नैसर्गिक शेती वाढती तेवढी सोपी नाही. सेंद्रिय शेती करायला उत्पन्नासाठी लोक म्हणतात लाखोचं उत्पन्न, 200 रुपये किलो, 100 रुपये किलो भाजीपाला जाते, वाटते तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीयेत. आपण सगळा परिसर फिरून आम्हाला दाखवा, कारण ही लोकांना ह्याच्यातली वस्तुस्थिती कळेल. किंवा खरंच आंबे तुम्ही जे काही आता सध्या जांभळं विकता, जांभळाची काही सद्यस्थिती आहे, किंवा भाजीपाला, रामेश्वर सगळ्या गोष्टी एकदा दाखवायच्यात आपल्याला. सर्वात महत्वाचं, हे जे प्रोजेक्ट तयार केलेत हे किती क्षेत्रावरती आहेत, आता हा आणि तो इथं 4.5 एकर, 4.5 एकर पूर्ण फळबागे. बरं, हा फळबाग 4.5 एकर, 4.5 एकर. हा वरचा जंगल बनवलेला एरिया, हे 30 गुंठे, ह्याला कंपाऊंड बंपाऊंड मारून 30 गुंठे आहेत शेळ्यांसाठी आणि कोंबड्यासाठी. कोंबड्यासाठी ठीक आहे. मग सगळ्यात पहिले आधी खालच्या याच्याकडे जाऊ, चिंच वगैरे सगळ्या गोष्टीला, आणि मग ह्या जंगलामध्ये फिरू. हे 30 गुंठ्याच्या जंगलचा जो परिसर आहे, त्याचं हे कंपाऊंड आहे, त्याचं हे कंपाऊंड बाहेरच्या बाजूला लावलेलं. हो, इथं कोणकोणती झाडं लावली? याच्यात नारळ आहे, करवंद आहे, सीताफळ आहे आणि जांभळ आहे. एका आड एक लावलेलं. हो, आता हे जांभळीचं झाड किती वर्षाचं आहे? हे 2 वर्षाचं झाड आहे. आणि 5 वर्षाला फळ लागेल? 5 वर्षाला. आंब्याला तर आंबे आले तर सध्या पाड वगैरे तुम्हाला दाखवतो. हो, आणि मध्ये नारळी, नारळ किती वर्षाचे? नारळ 6 वर्षाचे. नारळ 6 वर्षाचे आहेत का? आणि सीताफळ 4 वर्षाची. आता याला माल लागायला चालू झाले आता सीताफळ. म्हणजे प्रत्येक सीझनला आपल्याला एक सीझन संपला का दुसरं फळ मार्केटमध्ये लगेच आलं पाहिजे, फळ आलं पाहिजे. हे बाहेरच्या कंपाऊंड, कंपाऊंड खालच्या क्षेत्रावर जाऊया. तिथं जांभळी आणि सगळ्या गोष्टी आहेत. समजा फणसाचं काय नियोजन आहे? फणसाचं काय होतंय, इथं युपी बिहारवाली आहेत एमआयडीसी मध्ये, तर याची भाजी कमीत कमी 80 रुपये किलो विकती, कच्च फणस. तर एका झाडाची, आता माझ्याकडे एक झाड चालू आहे, 30 ते 35 हजार रुपये एका झाडाच्या वाजत, एका झाडाची, एका झाडाची. आणि त्याची इतकं मार्केट आज कशालाच नाही, आणि आपल्या परिसरात 1 नंबर येते. आता हे जांभळीच्या खाली पण जास्त येत, झोपून खायचं, वरून छाटणी केल्यामुळे झाडाला उंची वाढून नाही दिली. हे 6 वर्षाचं जांभळीचं झाड आहे, आणि हे 6 वर्ष जांभळी झाडापासून जवळपास तुम्ही नाही म्हणलं तरी 20 किलो माल काढतात. ह्या सगळ्या किती झाड आहेत? हे 6 झाड आहेत. याला कसल्याच प्रकारचं रासायनिक वगैरे काही लागतच नाही. आता हे सगळं आच्छादन खाली. बरं, आणि अजिबात टेन्शनच नाही असं काही. आणि खाली खडक आहे पूर्ण, मुरमाडाचे खडकाचे डायरेक्ट पूर्ण याच्यात. आणि हे ही काय म्हणतात, ते शुद्ध किंवा एकदम दर्जेदार विषमुक्त अन्न, विषमुक्त अन्न लोकांना देण्याचा प्रयत्न, लोकांना आपल्यासाठीच करायचं शक्यतो. हो, पण आता हे बाजारात पण कामी येणार आहे ना, शेवटी सगळं एवढं थोडं आपण घरी उरल्यानंतर त्याचे पैसे होतातच. पण आपण लागवड करताना आपल्यासाठी लावली की आपल्याला प्रत्येक फळ आपल्याला खाता आलं पाहिजे. शेतामध्ये एक चक्कर मारली तरी पोट भरलं पाहिजे. ठीक आहे. हे किती आहेत सगळे जांभळी झाडं? इथं 6 आहेत आता, आणि आता नवीन लागवड जवळ 30 झाडांची, ह्या वर्षी परत 50 लावते. दरवर्षी थोडं डेव्हलप करत चालते. ह्या 6 झाडामध्ये 20 किलोच्या आसपास माल काढता? एका झाडाचं 10,000 रुपये वाढत, रोजचं 20 किलो माल निघते सीझन मध्ये. हो, हे जात कोणती? बारडोली, कोकण बारडोली, कोकण कृषी विद्यापीठातून आणलेली जात. जांभळ आहे, आंबा आहे, त्याच्या शेजारी केळी आहे, केळी नंतर पलीकडच्या पट्ट्यात केळी, हा शेवगा आहे, शेवगा नंतर परत पलीकडे चिंच आहे, चारही बाजूनी ते पूर्ण चिंचेचं कंपाऊंड. त्याचं झोपाळलेलं झाड ते पण मित्रांनो ते झाड दाखवतो तुम्हाला. तिथे कमीत कमी 2-2.5 लोकांना मांडी घालून जेवायला बसता येईल एवढा सगळा त्याचा झोपाळा आहे. गर्द छाया, चिंचेची जी गर्द छाया असते, पपई, ह्या बाजूनी नारळ लाईन लावली, त्याच्या बाजूनी परत फणस लावली, मध्ये एक सध्या याच्यातून काय काय उत्पन्न निघते? जांभळ, जांभळ, शेवगा, शेवगा, पपई आणि चिंच. हो, चिंच तर दरवर्षी जात, दरवर्षी चिंचेचे मोठे झाड जे आहेत, एक झाडात अंदाजे किती उत्पन्न निघते? एक झाड कमीत कमी 35,000 ते 40,000 रुपये देऊन जाते.
इथं डाळिंब सुद्धा दिसाय. डाळिंब बी लावले. म्हणजे तुम्ही म्हणतात ते खरं, आमचं अर्ध पोट तर भरलंय आंबा आणि ते जांभळं खाऊन. ते इथं शेतात एक चक्कर मारले ना तर आपलं पोट भरलं पाहिजे. हे फणस किती? फणस 2 वर्षाचं आहे. हे 2 वर्षाचं आहे का? याला फळं किती वर्षाला सुरुवात? 5 वर्ष 6 वर्ष चालू होते. तुम्हाला एक आता झाड बी दाखवून चालू होते. बरं. हे फणसाचं याच्यामुळं की मार्केटमध्ये भाजीसाठी फणसाची मागणी खूप मागणी. आंब्याच्या किती जाती आहेत बरं सगळं? आंब्याच्या 25 जाती. 25 प्रकारच्या जाती मुद्दाम लावल्या. मुद्दाम म्हणजे पुढे एक मातृवृक्ष, उद्या जरी मुलांना काही शेतीत काम म्हणजे नोकरी नाही लागली तर आपल्याला नर्सरी चालू करायची आपल्या निघे. तर आपल्यासाठी त्याचा मृतवृक्ष आपल्याला मातृवृक्ष गरजेचं आहेत. पाण्याची उपलब्धता कशी आहे बरं? पाणी विहिरीचं पाणी असतं आम्हाला, कॅनलचं पाणी येते. डाळिंबाचे कमीत कमी किती आहेत सध्या आता हे झाड? 20 झाड आहेत. 20 झाड ठेवलेले खाण्याच्या हिशोबाने. राहिलं शिल्लक तर बाजारामध्ये. आता याच्यात आहे ना ही जी लाईन आहे, अमेरिकेच्या 6 व्हरायटी आहेत ह्याच्यामध्ये. हा ही आणि हे सगळे टोटल 80 झाड आहेत. 80 झाडामध्ये 25 व्हरायटी आहेत. सगळे हे कोकण कृषी विद्यापीठाच्या सगळे रोप आहेत. तुम्ही जास्त कोकणामध्ये फिरल्याचा अंदाज? इकडे आवळा लावलेला. इकडे आवळा आहे. आवळ्याचे हे आणि परत शेवगा. शेवगा आहे. म्हणजे पलीकडची बाजू जी आहे ती याची डाळिंब, शेवगा, आवळा, पपई आणि त्याच्या जांभळ लावली आणि याच्या बाजूनी मोसंबी लावली. परत म्हणजे त्याच्यामध्ये मध्ये मोसंबी लावली. हे सहजीवनचा अर्थच असा आहे की सगळ्यांनी संगत जगायचं, एकमेकाला पूरक, सगळ्यांनी सोबत जगायचं. अच्छा, ही पपई कोणत्या जातीची? हे 15 नंबर आहे. फळ काय भाव जात हे? हे पुण्यामध्ये विकतोय 50 रुपये किलो हे फळ. हा आणि खायला एकदम टेस्ट आहे. तुम्हाला कापून दाखवतो. सेंद्रिय असल्यामुळे त्याच्यात नैसर्गिक गुणधर्माच्या याच्यानुसार. आठवड्याचे बाजार किती करता बरं? 3 बाजार करतो. एका बाजारामध्ये जवळपास 9-10 हजार रुपये होऊन जातात. 10 हजार रुपये म्हणजे हप्त्याला 30 हजार रुपये पक्के आहेत. 25-30 हजार रुपये आरामात दर आठवड्याला. लोकाला महिन्याला 30 हजार असतात, तुम्ही हप्त्याला 30 हजार करायला. तिकडे केळी मोठे आंबे, ते गावरान आंबे आहेत. गावरान आंबे आहेत. आणि हे महाकाय असं विशाल पसरलेलं चिंचेचं झाड. तर याचा लागलेला फुलवारा पाहून याला माल किती लागेल याचा अंदाज यायलाय. सेटिंग व्हायला लागले याला. चालू आहे सेटिंग. चालू आहे ते सेटिंग व्हायला लागले. आता जेवढं झाडाला कॅपॅसिटी आहे तेवढं झाड ठेवणार, बाकीचं सोडून देणार. बरोबर. जमिनीला टेकलंय अक्षरशः. आतमध्ये घुसू म्हणून यात. दिसायले हे या झाडाची गर्द छाया आणि हा पूर्ण परिसर. आज तुमचं बाहेर जरी 45 डिग्री तापमान असेल तर इथं 50% 15% होत डायरेक्ट, एवढं कमी होत. ज्याला रोडच्या कडीला शहराच्या शेजारी पाजारी आहेत ना रामेश्वर, त्यांच्यासाठी जर असा ऍग्रो टुरिझम पार्क किंवा एक ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड असलेल्या सगळ्या एक व्यवसाय स्वरूपात जर उतरायचं म्हणलं तर अशा गोष्टीला कमी येणार आहेत ज्या तुम्ही केलेल्या आहेत. पूर्ण शेतीच्या कडून आता चिंचेचे आणि परत नारळाची दोन्हीचं कॉम्बिनेशन परत चालू केले. भविष्यामध्ये लोकायला म्हणजे एक जबरदस्त जे हे देण्याचा विचार आहे. एक एक इंच जमीन पिकवायची. हे नारळ कोणत्या जातीचं आहे? हे याच्यात बी 6 जाती आहेत. काही बुटके आहेत, काही उंच आहेत. बरोबर. ठीक आहे, आता वरच्या याच्यात जाऊ. आता मुख्य मुद्दा म्हणजे शेळी पालन आणि हा जंगल परिसर. कोंबड्या आतमध्ये सोडण्यासाठी त्यांनी कंपाऊंड मारलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जाणार. पेरू पण पिकून खाली पडाय, आंबे तुमच्या समोर आहेत. जेवढं आपल्याला लागतंय तेवढं खायचं आणि उरलेलं विकायचं ह्या शास्त्रानुसार. तुम्हाला म्हणजे लाईव्ह सगळ्या गोष्टी दाखवायचं जर म्हणलं तर हा पिकला बघा पेरू आणि हा केसर नंबर 1. ह्याचं नियोजन कसं आहे? प्लॅन काय डोक्यात? काय काय करायला आता काय करायचं? शिरीची पिले तर आम्ही पाहिली जाऊ. हो, कसं नियोजन आहे? नाही याचं आता इथे एक म्हणजे 2 वर्षात कृषी पर्यटन केंद्राचं प्लॅनिंग आहे, त्या संदर्भात लावली. आणि याची आपण काय केलं, गावरांच्या कोया लावल्या आणि त्याला स्वतः कलम केली. तुम्ही स्वतः कलम केली होती. आणि 1 नंबर केशर. हा, आणि असं म्हणजे प्लॅनिंग आहे. एक याडा मारला तर खाता आलं पाहिजे आणि आपल्या सगळ्या पाहुण्यांना विषमुक्त अन्न खायला मिळालं पाहिजे. गाई, त्याच्यानंतर शेळ्या, कोंबड्या आणि समोरची कुट्टी मशीन वगैरे ते पण दाखवतो. आंब्याचे घोसं पाहून तर आम्हाला लक्षात आलं तुम्ही किती स्वरूपात काम केले. कारण रामेश्वर इथं मोज एकदा
किती आहे तेवढे? दोन झाडं ही गळलिंबूची पाहायला भेटली, पाच आहेत का? हे वापर आणि आणण्याचं कारण? याचा वापर असा आहे, मुतखडा झाला होता त्यावेळेस याचं रोप आणून लावली. बरोबर. याच असं वैशिष्ट्य आहे, तुम्ही तीन फळ जर तीन दिवस खाली रोज, एक याची साल काढायची, याच्या आतमध्ये जेवढा ज्यूस निघन तेवढा घ्यायचा वन टाइम, त्याचे दोन चमचे मध टाकायचा, तुमचा 20 mm खडा असू द्या, पूर्ण क्लिअर होते. बरोबर. तीन दिवसात. आणि जर गायीच्या पोटात तार गेली तर डॉक्टर सांगतात ऑपरेशन करायला. शिळा तार वगैरे असेल, हा लोखंड जर गेला तर म्हणजे काय कसं होतं, आपण चार खुराक चाडतो त्या याच्यातून जातच, तर याच एक लिटर रस पाजला तर टोटल पाणी होत, ऑपरेशन याचे नैसर्गिक गुणधर्म आपल्याला माहिती. आणि याच्यामध्ये जर तुम्ही खेळा जर घालून ठेवला तर रात्री तुम्ही पाणी होते, त्याचं पण एवढी ताकद याच्यात हो, त्याचे ते ऍसिडचे गुणधर्म आहेत ना. हा, हे मला चलता चलता दिसलं म्हणून म्हणलं एकदा आठवण करून द्यावी. शेवग्याच्या शेंगेची लांबी बघा, मी एक उदाहरणासाठी दाखवतो की शेवग्याची शेंगी तर सहज दिसली की कमीत कमी 2.5 फुटाच्या आसपास आरामात असेल. कोइंतूर दोन आहे, कोइंतूर दोन जात त्याचे. बरोबर. 2.5 फुटाच्या आसपास आहे. आणि ही सगळी सेंद्रिय पद्धतीनं, कसल्याही स्वरूपाचा दाणेदार खत तिथं नाही, रासायनिक नाही, जायचंच नाही दुकान 2005 पासून नाहीच नाहीच. हा, आणि भाजीपाल्यासाठी त्याला बी नाही, बाजारात नाहीच. सीताफळ आहेत, त्याचं सीझन बघा. सीताफळाचं हे आता सध्या फळं लागलेली आहेत, सीताफळाला सेटिंग झाले 12 महिने फळं अशा स्वरूपात नियोजित. गीर आणि महत्वाचं म्हणजे आपल्या शेळ्या, यांच्याशिवाय नैसर्गिक शेतीच होत नाही. यांचं गोमूत्र, यांचं शेण, बेसन पीठ आणि गुळ, याच्यावरतीच शेती. जीवामृत, जीवामृत तयार करायचं. हा, आणि ते शेतात सोडायचं, ते सगळ्या शेतात. हा, हे मुलांना पण आणि पानांना पण. हे बी सोन आहे, हे तर आपलं धन त्याच्याशिवाय नाही. पलीकडे शेळ्या, माझा वैयक्तिक जिव्हाळ्याचा प्रश्न, पलीकडे शेळ्या आपला जिव्हाळ्याचा प्रश्न, जो की कुक्कुटपालन शेळीपालन आपला, शेळ्याची सुरुवात कशी केली, पुढे नियोजन कसं आहे? बरं, शेळ्यांची सुरुवात मी एक ठिकाणून 2 शेळ्या आणल्या आणि आतापर्यंत 10 शेळ्या विकल्यात आणि आता 100 चा प्लॅनिंग आहे, त्यासाठी नवीन गोठ्याचं काम चालू आहे. तो पलीकडे जे आता खडक पांगवला तो शेळ्यांचा गोठा? हा, शेळ्यांचा गोठा. सध्या जनावरांच्या याच्यामध्ये यायला. हा, बरं. गोमूत्र वगैरे जीवामृतसाठी तुम्ही ते खालून हे करता का धरता? काय करायचं, हे शेण आहे ना तिथे बसवायचं नालीत, सकाळचं उठलं का सगळी नाली पॅक काढून घ्यायचं आणि उरलेलं पलीकडे गोबर गॅस त्या गोबर गॅस मध्ये कुठे करते वेळेस सगळं मिक्स करून करता की वेगळं? कडवळ आणि मका, कडवळ आणि मका मिक्स करून हो ते द्यायचं. आता जंगलाकडे जाऊ. बघा मित्रांनो, इथं कमीत कमी 50 प्रकारची झाडं आहेत आणि त्या झाडांमध्ये कोंबड्या. ती कडकनाथ आहे ना? हा, काय कडकनाथ आहे, काय गावरान, प्युअर कडकनाथ आणि बाकीच्या गावरान ह्या स्वरूपामध्ये कोंबड्या आहेत आणि पिल्लं पण झालीत. होय, त्यांना खेळायला हे करायला हे हंसांना, हंसांसाठी छोटस बनवलेलं हे अंजीर वरती, अंजीराचं. इथं सगळे झाड पाहायला भेटणार आहेत, अंजीर आहे आणि इथं हे अंड्यावर बसवलेल्या कोंबड्या, ते आतमध्ये जाऊन कोंबड्या याच्यात अंडी घालतात, मध्येच अंडी घालणार. हा, घातल्याच्या नंतर ते पिल्ल याच्यात दिवसभर फिरतात मोकळे. त्या हिशोबाने पाऊस वगैरे कोणकोणते झाड आता इथं? इथं आंबा आहे, शेवगा आहे, सीताफळ आहे, पेरू आहे, गळलिंबू आहे, चिंच आहे, फणस बी आहे. इथं म्हणजे सध्या शेळ्या आणि कोंबड्या मोकळेच फिरतात? मोकळेच मोकळेच. बर. फणसाचं झाड ते मोठं म्हणले ते दाखवत नाही, पलीकडे पलीकडे दुसरीकडे जायचं आपलं. प्रत्येक सीझन मध्ये इथं तुम्हाला, प्रत्येक सीझन म्हणजे रोज पैसा देणारी झाड आहे ती. पपई पण इथं मध्ये. हा हा, चला 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 चला, ठीक आहे, हाक मारले पोहत येतात. चला, ह्या 30 गुंठ्यामध्ये ह्या सगळ्या पिल्लांचा मुक्त वावर, शेळ्या पण दिसत समजा आणि पिल्ल फक्त इकडे, शेळ्या बी याच्यात सोडल्या जातात? नाही, शेळ्या संध्याकाळी एक तास भरे ना पोर शाळेतून आले का मग सोडतात. कोणता पाला खाचा तर खा त्याच्या आवडीनुसार, त्याला सगळं काही इथं मोकळं. आणि पिल्लांची क्वालिटी बघा, मस्त पिल्ल आहेत, खाणार. 24 एप्रिलची ही झालेली, 24 एप्रिल ते 6 मे. बर बर. ह्यांना ह्या 30 गुंठ्यामध्ये पूर्ण मोकळं वातावरण. शेवग्याचा पाला कोंबड्यांना खूप जास्त आवडीचा असतो, त्या पण कोंबड्या इथं मुक्त होतात. ह्या मुक्त संचाराच्या माध्यमातून काही अडचणी नाही अजून तर? नाही, कारण इचू कडा वगैरे नाही, नाही तो विषयच नाही अजून काही, अजिबातच नाही. इकडे आमच्या पलीकडे ना मोर भरपूर आहेत,
त्याच्यामुळं सापांचा काही विषय नाही, थोडं मुंग संचाटी होतं, तर ते राजहंसाची जोडी आणल्यापासून ती बी याच्यात फिरतात. राजहंस पण याच्यातच मोकळे असतात. हो हो, मग त्यांच्या आवाजाने फार कुत्र येऊ, महाजार येऊ, नवीन माणूस येऊ, तरी ती हे करतात, कोकतात. पेरू कोणत्याचा तिचा? ह्यो अलाहाबाद सफेद म्हणून. सफेद मधला अलाहाबाद सफेद का? ती पपई तरी उंच गेली जुनी दिसायली. पपई गावराने, ही जवळ 3 वर्षाचे झाड आहेत पपईची झाड. हो बरोबर. मित्रांनो मित्रांनो, अक्षरशः सांगतो एकदम डोंगराळ भाग आहे, पण पाण्याच्या जीवावरती हे सगळं उभं केलंय. तिथं कुकुट पक्षी वगैरे, तुमच्याकडं पण अशा कित्येक जागा पडीत येतात, शिल्लक येतात, पण त्याचं नियोजन कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती नसल्या कारणानं आपण माग आहे. रासकर भाऊने एवढं जबरदस्त नियोजन केलंय, तुमच्या कुकुट पक्ष्यांना कुठल्या अशा हायटेक शेडची गरज नाही, कोंबड्यांना किंवा शेळ्याच्या पिल्लांना सुद्धा हायटेक शेडची गरज नाही, सगळं काही नैसर्गिक त्या खायला भेटेल. द्राक्षाचं झाड आहे, द्राक्षाचं लावलं होतं याच्यावरती, पेरूवरती द्राक्ष करायची होती, कलम करायला सक्सेस नाही झाले. त्याच्यामुळे पाला तर खायला भेटला. हा पाला म्हणते म्हणलं जाऊ दे. शेळी पालन कुकुट पालनात वाया काहीच जात नाही जात, कारण तुमचं काही जरी असलं तरी त्यांना खायला भेटते. अशा स्वरूपात केलेलं आहे. बरं आता कोंबड्याच्या अंड्याचे गणित कसं आहे सध्या? आता याच्यात कोंबड्या सोडल्या याच्यात, आता सध्या 100 कोंबडी आपलं प्लॅनिंग आहे, पूर्ण 2000 कोंबडीचा. मला एक पुण्यामध्ये एक कंपनी आहे, तो माणूस पूर्ण खर्च करायला तयार आहे, पण मला अंडी दे 10 रुपयांनी, मी जागेवर येऊन घेऊन जातो. बरोबर. तो त्याने 3 वेळा ऑफर केली, पण मी त्याची अजून घेतलं नाही. आता सध्या काय किती अंडी निघतात? आता एक 20 अंडी निघतात, 20-25. आता उन्हा आहे ना, पाऊस पडल्यानंतर वाढत चालते ना. इथं शिवला मार्केटला नाही अडचण काही. तुम्हाला मार्केट भरपूर मार्केट, बाजार तुमचा हक्काचा एक व्यासपीठ म्हणजे बाजार. मी तुम्हाला सांगतो, मार्केट चालू होतं आमचं 4 वाजता, MIDC आम्हाला जवळ आहे, रांजणगाव कारेगाव. इतकं पब्लिक खायला आहे, तुमचा टेम्पो वर माल घेऊन जा, फक्त विकणारा आणि पैसे घेणारा चांगला पाहिजे. भरपूर गिराईक आणि भरपूर पैसे, जो शेतकरी खरंच शेती करून भाजीपाला विकून पैसे कमवून त्याचे इतके पैसे खायलाच नाही मिळणार. हे 2 नंबरचं जंगल आहे. ह्या जंगलामध्ये काय काय सध्या? आता इथं रामफळ, चिकू, फणस, जांब आणि आंबा. फणसाचं झाड सगळ्यात महत्वाचं, आणि पुढे लिंबुनी. रामेश्वर, हा जुना फणस दाखव. सध्या झाडाला हे याचं वय किती आहे? झाडाचं याचं 8 वर्ष वय. 8 वर्षात एवढं झाड होत? 8 वर्ष. अरे बापरे, याचं वाढलंय स्पीड याला. याला इथं बघा, वरती लागलेली फणस हे सगळं कट केलेले भाजीसाठी. भाजीसाठी कच्चेच कापल्या जातात आणि पिकलेला तो खाण्यासाठी, पण भाजीसाठी कच्चाच फणस मार्केटला जातो. एकाच वजन किती असते बरं? एकाच साधारण 5 ते 6 किलो वजन भरत. 5 ते 6 किलो पिकले वरती, वर पिकलेले हे आता कापलं ना तरी खाता येईल आपल्याला. हे कवरचं हे काही आता याला 2-3 झालेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, नंबर दिलेला आहे, एक ओळ लिहून पाठवा, आणि ह्या व्हिडिओसाठी लाईक 100% करा, कारण ही भविष्यकाळाची गरज आहे. तुम्हाला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला, भविष्यातही माहिती मिळेल. धन्यवाद, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.